मुलांनो आतापर्यंत आपण हातच्याने दोन आणि तीन अंकी संख्यांच्या बेरजेबद्दल शिकलो ह्या धड्यामध्ये आपण ह्या संबंधी काही सामान्य चुका बघणार आहोत राजू आणि बबलू एक अनोखा खेळ खेळत आहेत राजूने बबलूसाठी गावात काही कोडी लपवलेली आहेत प्रत्येक कोडं बरोबर सोडवल्यावर बबलू पुढल्या कोड्याच्या ठिकाणी पोहोचू शकेल तिथे त्याला अजून एक कोडे मिळेल सगळी कोडी संपल्यावर बबलूला राजूने लपवलेली वस्तू मिळेल हे आहे राजूने बबलूला घातलेले पहिले कोडे गोलूने पहिल्या दिवशी आपल्या मित्रात चारशे पंचेचाळीस लाडू वाटले आणि पुढल्या दिवशी दोनशे सत्तावीस लाडू वाटले गोलूने वाटलेल्या एकूण लाडूंची संख्यांची बेरीज इथे लिहिलेली आहे यातली चूक सुधारा आणि तुमचे पुढचे कोडे मिळवा ही बेरीज बरोबर आहे का होय ही बेरीज चूक आहे हो तुम्ही बरोबर ओळखल ही बेरीज चुकीची आहे तुम्ही सांगू शकता का ह्यात काय चूक आहे इथे पाच आणि सातची बेरीज बारा लिहिताना हच्च्याचा एक लिहायचा विसरला आहे तुम्ही याची बरोबर बेरीज लिहू शकता का आपण पाच आणि सातची बेरीज बारा अशा प्रकारे हातच्याचा म्हणजे कॅरी ओव्हरचा वापर करून लिहूया आता हच्च्याचा एक दहा चार दहा आणि दोन दहाची बेरीज किती होईल सात दहा आता शेवटी चार शंभर आणि दोन शंभरची बेरीज किती येईल शंभर अशा प्रकारे बबलूच्या पहिल्या कोड्याचे उत्तर सहाशे बहात्तर लाडू आहे बबलूला आठवले की त्याने सहाशे ही संख्या अप्पू हलवाईच्या दुकानावर टांगलेली पाहिली होती तो पटकन पळत अप्पूच्या दुकानावर पोचला अप्पूने बबलूला दुसरे कोडे दिले हे आहे बबलूचे दुसरे कोडे बबनला एकशे एकोणसाठ टॉफी मिळाल्या आणि गग्गूला फक्त चौतीस टॉफी मिळाल्या बबलूने कोडे सोडवायला सुरुवात केली टॉफीची एकूण संख्या मिळवण्यासाठी एकशे एकोणसाठ आणि चौतीसची बेरीज अशा प्रकारे लिहिली होती ही बेरीज बरोबर आहे का नाही मग तुम्ही ह्या बेरजेतली चूक सुधारून बरोबर बेरीज लिहू शकता चौतीसला शंभर दहा आणि एकच्या स्थानांचा उपयोग करून लिहिताना चुकून चौतीसच्या तीन ला एवजी ऐवजी शंभरच्या जागी आणि चार ला एक च्या ऐवजी दहाच्या जागी मांडलेला आहे म्हणून ही बेरीज चुकलेली आहे मुलानो ह्या बेरजेला व्यवस्थित सुधारून लिहू शकता का आता आपण या बेरजेला बरोबर लिहिलंय का नऊ एक आणि चार एक ची बेरीज किती येईल तेरा आता तेरा एक ला आपण कसे लिहूया बरोबर तेराच्या हच्च्याला अशा प्रकारे एकच्या स्थानी तीन लिहून एक हच्च्याला दहा अंकी स्थानात अशा पद्धतीने लिहूया आता हच्च्या एक दहा पाच दहा आणि तीन दहा मिळून एकूण किती दहा झाले नऊ चौतीसच्या शंभरच्या स्थानी कुठलाच आकडा नसल्याने बबलूने च्या आपल्यासोबत दुसऱ्या कोड्याचे उत्तर एकशे त्र्याण्णव ट्रॉफी मिळवले बबलूला आठवले की त्याने ही संख्या चंदाच्या दुकानावर पाहिली आहे कदाचित त्याचे शेवटचे ठिकाण तेच आहे असा विचार करून बबलू चंदाच्या दुकानावर गेला तिथे पोहोचल्यावर बबलूने पाहिले राजूने त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक केक लपवला होता बघा बबलू किती आनंदी झालेला दिसत आहे मुलानो ह्या धड्यात आपण दोन आणि तीन अंकी संख्यांच्या बेरजेसंबंधी काही सामान्य चुका पाहिल्या